हॅलो स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड फोर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ई व्ही एस वनचा लेसन नंबर ट्वेल्व जो की होम रेमेडीज फॉर सिम्पल इलनेसेस हा बघणार आहोत ट्वेल्थ लेसन होम रेडी रेमेडीज फॉर सिम्पल इलनेस होम रेमेडीज म्हणजे घरगुती उपचार फॉर सिम्पल इलनेस म्हणजे छोटे मोठे आजार छोट्या मोठ्या आजारांसाठी काय घरगुती उपचार करायचे त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती दिलेली आहे यातले बरेचसे उपाय तुम्ही बघितलेले सुद्धा असतील कारण तुमच्या आईला किंवा तुमच्या आजीला यांना ऑलरेडी घरगुती उपायाबद्दल बरंच माहिती असते मग तुम्ही आपण एक एक जेव्हा समजून घेऊ तेव्हा तुम्ही विचार करा की हा मी बघितलेला का हा छोटे छोटे जे उपचार किंवा होम रेमेडीज ज्या आहेत त्या आपण बघितलेल्या का तुम्हाला होम रेमेडीज म्हणजे मी एक थोडक्यात उदाहरण सांगते बघा तुम्हाला काय झालं तुम्हाला सर्दी झाली किंवा तुम्हाला खोकला झाला तर लगेच खोकला झाल्यावरती आई उचलून लगेच दवाखान्यात नेते का किंवा डॉक्टरांकडे नेते का अजिबात नाही आई काय करते तुम्हाला आधी चाटण चाटायला देते बरोबर किंवा गरम गरम पाणी किंवा गरम गरम हळद टाकून दूध प्यायला देते मग काय होतं तुमचा थोडासा खोकला किंवा सर्दीचं थोडंसं असेल तर बरं होऊन जातं त्या ह्यालाच म्हणतात की छोटे मोठे आजार म्हणजे सिंपल इलनेस अँड होम रेमेडीज काय केली तुमच्या आईने तर हळद टाकून गरम गरम दूध प्यायला दिलं आणि चाटण चाटायला दिलं हे जे उपचार केले ह्याला म्हणतो आपण होम रेमेडीज साधारण तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर आपण आता या लेसन मध्ये तुम्हाला कोणते कोणते होम रेमेडीज आणि सिम्पल इलनेस वरती कोणत्या होम रेमेडीज आहेत ते आपण पाहणार आहोत तसेच बघा याच्या आधीचे सगळ्या लेसनचे एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ एखाद दोन 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 दो पार्ट असतील प्रत्येक लेसनचे दोन पार्ट ह्या पण लेसनचे दोन पार्टमध्ये एक्सप्लेनेशन व्हिडिओ असतील तसंच सगळ्या लेसनचे एक्झरसाईज म्हणजेच क्वेश्चन आन्सर लेसनच्या खालचे क्वेश्चन आन्सर मी सॉल्व्ह केलेले व्हिडिओ आहेत तुम्हाला लिंक याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा यूट्यूबवरती गेल्यावरती माझा चॅनेलचं नाव टाका सोनालीस किचन अँड क्लासरूम आणि सर्च केलं की तुम्हाला माझा चॅनल येईल आणि चॅनलवरती प्लेलिस्ट ओपन करा फोर स्टँडर्ड एनव्हारमेंटल स्टडी याची प्लेलिस्ट ओपन केलीत की के आत्तापर्यंत झालेले सगळे एक्सप्लेनेशन आणि एक्झरसाईजचे व्हिडिओ समोर येतील मग तुम्हाला जो पाहायचा आहे तो पहा तसंच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा याच्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्या मोबाईलची सुद्धा बेल वाजेल आणि मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला व्हिडिओ शोधत बसायला लागणार नाही चला तर मग सुरुवात करूया आपण होम रेमेडीज फॉर सिम्पल इलनेस बघा कॅन यू टेन सांगा पाहू तुम्हाला काय सांगितलेलं आहे ऑब्झर्व द पिक्चर गिवन बिलो अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन ऑब्झर्व करायचे आहेत व्हॉट इज द बॉयज आर्म इन प्लास्टर व्हाय इज द बॉयज आर्म इन प्लास्टर कुड यू हॅव पुट हिज आर्म इन प्लास्टर ॲट होम धिस गर्ल बीन ब्रॉड टू अ डॉक्टर म्हणजे या मुलाचा हात प्लॅस्टरमध्ये घाल का घातला असेल आणि तुम्ही हे प्लॅस्टर घरी केलेलं असेल का घरी करता येईल का तर ह्या ह्या मुलाचा आपण बघा एट लेसनमध्ये स्केलेटन बघितलं ले बघा स्केलेटन शिकलेलो आहोत आपण बरोबर त्याच्यामध्ये आपण फ्रॅक्चर बघितलेलं होतं फ्रॅक्चर तसाच त्याचा तस तस हात फ्रॅक्चर म्हणजेच काय की बोनला क्रॅक वगैरे हो जातो तसंच याचा तस 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 हात बघा फ्रॅक्चर झालेलं आहे आणि म्हणून प्लॅस्टर केलेलं आहे मग हे प्लॅस्टर घरी करता येतं का तर अजिबात नाही हे प्लॅस्टर आपल्याला घरी करता येत नाही व्हाय आर दिस गर्ल बिन डॉट टू अ डॉक्टर मुलीला का आणलं आहे तिला ताप असेल तिचे बघा गाल पण लाल झालेले आहेत ला तिला कसली ॲलर्जी असेल किंवा तिला ताप वगैरे आला असेल तिला बरं नसेल वाटत म्हणून चेक करण्यासाठी डॉक्टरांकडे आलेलं आहे आता आपण सगळ्यात पहिलं बघणार आहोत इलनेस इलनेस म्हणजे आजारपण When you are well, you feel hungry at the right time. You, we, we sleep well at night. We have no complaints about digestion. And most importantly, we feel refreshed on getting up in the morning. We do not feel tired even if we have been at work. बघा म्हणजे जेव्हा आपण एकदम फिट असतो तेव्हा आपण वेळेत खातो वेळेत झोपतो मस्त खेळतो आपल्या डायजेशनची पण कोणती हे नसते सकाळी उठलं की फ्रेश वाटतं आणि कामं छोटी मोठी केली तरी आपल्याला काही थकवा वाटत नाही कधी जेव्हा आपण एकदम फिट अँड फाईन असतो बट समटाईम फॉर दिस रिझन वी फेल फॉर सम रिजन वी फॉल इल म्हणजे कधी कधी बघा मग आपण आजारी पडतो मग काय होतं आपल्याला आता इथे सखूचं एक उदाहरण दिलं बघा ही सखू आहे बाजूला इथे मस्तपैकी एक सखू दाखवलेली आहे बघा तुम्हाला ही सखू दिसते पहा सखू हॅज स्लाइटली सो थ्रोट स्टील शी हॅड सम आईस्क्रीम द नेक्स्ट डे हर थ्रोट हर्ट अँड शी फाउंड इट डिफिकल्ट टू सॉलो मदर मेड हर गार्गल विथ द वॉर्म सॉल्ट वॉटर बिफोर अँड आफ्टर स्कूल फॉर टू डेज ऑन थर्ड डे सकूज थ्रोट वॉट स्टॉप हर्टिंग दिस वॉज द सिम्पल इलनेस अँड शी स शी सून फेल्ट बेटर अगेन तिचा घसा दुखायला लागला तिने आईस्क्रीम खाल्लं होतं त्याच्यामुळे तिचा घसा दुखायला लागला म्हणजे आधी घसा दुखत होता त्यात तिने आईस्क्रीम पण खाल्लं हां घसा दुखतोय पण आईस्क्रीम आवडतं म्हणून सखूने काय ऐकलं नाही मी आईस्क्रीम खाल्लं आईस्क्रीम खाल्ल्यावरती काय झालं दुसऱ्या दिवशी तिचा घसा लागला दुखायला घसा दुखायला लागला आणि काही खाताना गिळताच येईना तिला कारण घशाला आतमध्ये सू झाली असेल तो हर्ट झाला आतून घसा आणि त्याला तिला गिळताना गे, त्रास होऊ लागला आईने काय केलं लगेच उचलून डॉक्टरांकडे नेलं का नाही आईने काय केलं दोन दिवस सकाळी आणि स सक शाळेतून आल्यावरती असं दोन वेळेला दोन दिवस दोन वेळेला तिला गरम पाण्याच्या गुळण्या करायला गार्गल करायला सांगितल्या बघा ती गुळण्याच करते हातामध्ये ग्लास घेतलाय आणि गुळण्या करते तुम्ही कधी गुळण्या केल्यात का आठवते का? का तुम्हाला आणि गुळण्या केल्यावरती काय झालं तिसऱ्या दिवशी सकूस थ्रोट हॅड स्टॉप हर्टिंग तीन दिवसानंतर म्हणजे तिसऱ्या दिवशी दोन दिवस गुळण्या केल्यावरती तिचा घसा एकदम पद्धतशीरपणे छानपैकी बरा झालेला आहे देअर वॉज अ सिम्पल इलनेस हा एक छोटासा आजार होता ज्याला आईने होम रेमेडी दिल्या आणि तो बरा झालेला आहे पुढे बघूया पुढे काय झालेलं आहे बघा अ नाईट लॅटर सखूच ताई फेल इल सकुची ताई आजारी पडली शी वॉज रनिंग अ टेम्परेचर हाय हर आईज हॅड बिकम यल्लो शी डीड नॉट फील लाईक इटिंग एनिथिंग मदर टू हर डॉक्टर द डॉक्टर सेड अ ताई हॅज जॉन्डिस मग ताई काय झाली आजारी पडली तिचे थोडेसे यल्लो झाले डोळे आईज हॅड बिकम यल्लो आईला सगळं समजत असतं आईला समजलं की हा छोटासा आजार नाही आहे डोळे पिवळे झालेले आहेत तिचे आई तिला लगेच हॉस्पिटलला घेऊन गेली आणि डॉक्टरांनी तिला चेक केलं आणि सांगितलं की जॉन्डिस झालेला आहे जॉन्डिस म्हणजे कावीळ मराठीमध्ये त्याच्यामध्ये डोळे पिवळे होतात हाताची नखं पिवळी होतात तिला जॉन्डिस झालेलं आहे मग जॉन्डिस हा आजार घरी बरा होणारा नाही आहे म्हणून आई तिला आईला समजलं की हा काहीतरी वेगळा आजार आहे आई तिला घेऊन डॉक्टरांकडे गेलेली आहे बघा हां डॉक्टरांनी काय सांगितलं आहे टेक कम्प्लीट रेस्ट फॉर थ्री वीक्स तीन आठवडे पूर्ण रजा घ्या आणि काय सांगितले बघा शी ऑल्सो टोल्ड हर टू इट ॲज लिटल ॲज पॉसिबल ऑफ थिंग्स विथ कंटेन ऑइल घी ऑ बटर म्हणजे ऑइल घी आणि बटर ह्याचे पदार्थ जितके कमी खाता येतील न खाता येतील तेवढे कमी खायचे आहेत असं सांगितलेलं आहे आणि त्यांनी काय दिस वॉज नॉट अँड इलनेस दॅट कूड बी क्युअर्ड इझिली हा आजार पटकन बरा होणारा नाही आहे सखूचा जेव्हा घसा दुखायला लागला तेव्हा त्याला ते डॉक्टरांकडे नेलं का नाही कारण तो सिम्पल इलनेस किंवा स्मॉल इलनेस होता बघा आपण बघितलेला आहे की तो सिंपल इलनेस होता आणि सखूच्या ताईचा इम इलनेस म्हणजे थकूच्या ताईचा आजार हा झटकन बरा होणारा नव्हता हा सिंपल नव्हता तो थोडासा जास्त सिरियस होता काय झालेलं तिला जॉन्डिस जॉन्डिस हा आजार घरी बरा होत नाही डॉक्टरांकडून पूर्णपणे औषधं घेऊन विश्रांती घेऊन जी पथ्य पाळली तरच जॉन्डिस हा आजार बरा होतो दोन आजारामधला फरक कळला का एक सिंपल आणि एक थोडासा सिरियस सिंपलला होम रेमेडी केल्या जातात सिरियसला होम रेमेडी केल्या जात नाहीत लगेच त्यांना डॉक्टरांकडे नेलं जातं पुढे तुम्हाला विचारलंय राईट ऑर रॉंग बघा श्रीपती हॅज इज यंगर सिस्टर तारा

आणि साप निघून गेला त्यामुळे तो घाबरल्यामुळे त्याने सापाला नीट पाहिलं नाही पण तो खूप घाबरला त्याने अरडाओरडा केला आणि आजूबाजूचे लोक जमा झाले पुढे काय झालेलं आहे तारा वॉज सेईंग दॅट श्रीपती शुड बी टेकन टू तालुका प्लेस ॲट वन्स द गव्हर्नमेंट हॉस्पिटल वेअर देअर वूड हॅव अँड अँटीस्नेक बाईट इंजेक्शन टू गिव श्रीपती बट नो वन पेड एनी अटेन्शन टू हर त्याची बहीण सांगत होती की तालुक्याच्या गावाला नेऊया तिथे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे तिथे आपण त्यांना दाखवू आणि म्हणजे uh, जे अँटी स्नेक बाईट इंजेक्शन आहे म्हणजे त्याच्यामुळे सापाचं विष उतरेल असं इंजेक्शन तिथे मिळेल ते आपण घेऊया पण कुणीही ताराच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही पीपल क्विकली गॉड बुलक कार्ट रेडी पुटिंग श्रीपती इन इट टूक हिम टू द व्हिलेज टेम्पल दे कॉल्ड द व्हिलेज मांत्विक घाड़ी घाड़ी तेल, घाड़ी तेल, तेल, ही लेड श्रीपती ऑन अ बेड अँड नीम लिव्ह अँड बेड ऑफ नीम लिव्ज अँड बी टू चॅट मंत्र अगेन्स्ट द ॲक्शन ऑफ द स्नेक पॉयझन त्याने काय केलं सगळ्यांनी काय केलं घाडी घाडीत त्याला घाई त्याला बैलगाडीत टाकलं आणि बघा इथे बैलगाडीत टाकून त्याला द देवळात नेलेलं आहे देवळात गेल्यावरती मांत्रिकाला बोलवलं मांत्रिकाने त्याला लिम पाल्यावरती म्हणजे असा बेड केला आणि झोपवलं आणि काय केलेलं आहे मंत्र पुटपुटायला लागलेला आहे कसले मंत्र तर विष उतरण्याचे मंत्र आता बघा ह्याच्यात तुम्हाला काय योग्य वाटतं असं विचारलेलं आहे व्हॉट डू डू यू थिंक डू द मंत्राच ऍक्ट अगेन्स्ट द स्टेक पॉयझन व्हॉट इज राईट और रॉंग टू ब्रिंग श्रीपती टू व्हिलेज मांत्रिक तुम्ही विचार करा की तुम्ही त्या जागी असतात किंवा तुम्हाला जर असं सांगितलं तर तुम्हाला कोणती यातली हे योग्य वाटते तुम्हाला योग्य वाटतं का मांत्रिकाकडे नेणं तर मांत्रिकाकडे नेणं हे चुकीचं आहे वूड यू हॅव टेकन श्रीपती तू मांत्रिक ऑर द गव्हर्मेंट हॉस्पिटल तुम्ही कुठे नेलं असतं तर आपण नेलं असतं त्याला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये का तर आपल्याला माहिती आहे हा मांत्रिकाचे मंत्र बोलून ते विष उतरणार आहे का त्याला प्रॉपर आराम मिळण्यासाठी त्याला दवाखान्यातच न्यायला पाहिजे बघा आता पुढे काय झालेलं आहे बघा हां त्याला दवाखान्यात न्यायला हवे हे आपल्याला माहिती आहे पण गावच्या लोकांचा विश्वास कसा बसत जातो हे लक्षात घ्या त्यांचा विश्वास कसा बसला बघा आता हां सून श्रीपती फेल्ट बेटर आता श्रीपतीला खरं तर बरं पण वाटायला लागलं मानसिकाकडे नेऊन मग काय जादू झाली मानसिकाकडे नेल्यामुळे बट वॉज दॅट बिकॉज द मानसिक ऍक्ट अगेन्स्ट स्नेक पॉयझन तुम्हाला काय वाटतं श्रीपती कशामुळे बरा झाला मांत्रिकांनी त्याच्यावरती काही मंत्र म्हटले अजिबात नाही ऑर वॉज द स्नेक नॉन पॉयझनस अँड द मांत्रिक गॉट द क्रेडिट इवन वेन ही डीड नॉट डिझर्व्ह इट ॲक्च्युली काय तो खूप घाबरला श्रीपती त्याने बघितलंच नाही साप कसला होता जर साप विषारी असता तर तो जिवंत राहिला नसता मांत्रिकाच्या मंत्राने तो साप बिनविषारी होता आणि मांत्रिकांनी काय मंत्र बडबडले ह्याचा काही उपयोगच नाही तो साप बिनविषारी होता म्हणून श्रीपती बरा झाला पण लोकांना काय वाटलं बापरे हा मांत्रिकाने मंत्र म्हटले आणि श्रीपती बरा झाला लोकांचा अजून त्याच्यावरती विश्वास बसला अशा प्रकारे अंधश्रद्धा वाढत जाते बघा मांत्रिकाने काहीच केलं नाही तो बिनविषारी शाप होता म्हणून हा बरा झाला पण क्रेडिट कुणाला गेलं त्याचं मांत्रिकाला गेलं पहा इथे आपण बघितलेले आहे एक गावामधली घटना अशा घटना घडून या मांत्रिकांवरती लोकांचे विश्वास बसत जातात आणि लोक अंधश्रद्धेच्या बळी पडतात